रेती तस्करीत पकडलेल्या 6 ट्रॅक्टरचा तहसील प्रशासनाने घुग्गुस येथील तलाठी कार्यालय परिसरात लिलाव केलाय. तहसील कार्यालय चंद्रपूर येथील पथकाद्वारे अवैधरित्या रेती उत्खनन व वाहतूक करताना आढळून आलेल्या वाहनाच्या वाहन मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती, परंतु वाहन मालकांनी त्यांच्यावर ठोठावण्यात आलेली दंडाची रक्कम त्यांना वाजवी संधी देऊनही अद्यापपर्यंत सरकार जमा केली नाही. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 तरतुदींना अधीन राहून सदर दंडाची रक्कम जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करणे अपेक्षित आहे. त्यामुळे सदर वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात आलाय. त्यावेळी तलाठी कार्यालय घुगुस येथे 6 ट्रॅक्टरचा लिलाव करण्यात आला असल्याची माहिती नायब तहसीलदार सचिन खंडारे यांनी दिली आहे. संदर्भामध्ये ज्या गाड्या पकडलेल्या होत्या त्याचा लिलाव आपण आज इथे आयोजित केलेला होता. त्याच्यामध्ये घुगुस तहसील कार्यालयामध्ये उपस्थित असलेल्या 6 गाड्यांचा लिलाव आपण केला. त्या 6 गाड्यांमध्ये यशस्वी बिडिंग झालेलं आहे आणि सगळ्या गाड्या ऑफसेट प्राईसच्या वरच गेलेल्या आहेत. 6 गाड्या इथे आपल्या त्याच्यातले 25% पैसे आपण त्यांच्याकडनं भरून घेतलेले आहेत आणि उरलेली 75% रक्कम भरायच्या 10 दिवसाचा कालावधी दिलेला आहे आणि इथला लिलाव सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडला आहे.